लाच लुचपत विभागानं केलेल्या एका मोठी कारवाईत खळबळजनक माहिती समोर येते आहे. जलसंधारण विभागातील एका अधिकाऱ्याला 8.5 लाखाची लाच घेताना एसीबीने अटक केली. औरंगाबाद जिल्ह्यातील एसीबीची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई समजली जाते. ऋषिकेश देशमुख उपविभागीय अधिकारी वैजापूर आणि जलसंधारण विभाग असं लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव. दरम्यान दुसऱ्या एका कारवाईत गंगापूर येथील भूमि अभिलेख विभागातील उप अधीक्षकाला लाच घेताना लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडलाय. याबाबत एसीबीने दिलेल्या माहितीनुसार गंगापूर येथील भूमि अभिलेख कार्यालयात उप अधीक्षक साळोबा लक्ष्मण वेताळ वय 51 वर्ष हे कार्यरत. दरम्यान तक्रारदार यांची शेती मोजणी करण्यासाठी त्यांनी गंगापूर येथील भूमि अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. मात्र जमीन मोजण्यासाठी साळोबा वेताळ यांनी तक्रारदाराला त्याच्याकडे 40,000 रुपयाची लाजेची मागणी केली. शेवटी तडजोडीअंती 35,000 रुपये देण्याचं ठरलं. मात्र तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्यानं त्यांनी एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर समक्ष 30,000 रुपये घेताना साळोबा लक्ष्मण वेताळ यांना रंगेहात पकडला. तर वेताळ यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, AN न्यूज, गंगापूर.